नमस्कार, कसे आहात? मी शितलू। आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 सारं मनापासून स्वागत आहे। हसत रहा, खुश रहा, आनंदी रहा, आपले व्हिडिओ पाहत रहा। तर आज खूप दिवसांनी मी रेसिपी शूट घेणार आहे। तर मी आज करणार आहे खाऱ्या शंकरपाळ्या, की दादूचं स्कूल चालू झालेलं आहे आणि स्कूल चालू झालं की त्याला असतात दोन ब्रेक, म्हणजे एक शॉर्ट ब्रेक, एक लाँग ब्रेक, असे दोन ब्रेक असतात। तर नेहमीच प्रश्न हा उभा राहतो की शॉर्ट ब्रेकला काय द्यायचं म्हणून। आणि तर मी आता म्हटलं चला की शाळा चालू झाली की असे छोटे मोठे पदार्थ किंवा नाश्त्यासाठी म्हणू शकता तुम्ही, नाश्त्याला तर सर्वांनाच लागतात, तर असे पदार्थ घरातल्यांना सर्वांना नाश्त्यासाठी पण असाच काही पदार्थ मी तुमच्यासाठी करून दाखवणार आहे। आज करतोय आपण खाऱ्या शंकरपाळ्या। तर चला आपण पाहूया रेसिपी। याआधी मी आपल्या चॅनलवरती नाही टाकलेली, ही पहिल्यांदाच टाकते मी। तर चला आपण पाहूया खाऱ्या शंकरपाळ्या। अगदी सोप्या पद्धतीने मी करणार आहे शंकरपाळ्या, खारी शंकरपाळी म्हणू शकता तुम्ही, खरी शंकरपाळी करते मी आज। तर आपण पाहूया रेसिपी। तर चला आपण जाऊया आतमध्ये किचनमध्ये। तर आज आपण पाहणार आहोत छानपैकी अशी जिरा शंकरपाळी किंवा खारी शंकरपाळीसुद्धा म्हटलं जातं। विविध भागात विविध ठिकठिकाणी वेगवेगळ्या नावाने हिला ओळखली जाते ही आहे शंकरपाळी। आपली लहानांपासून तर मोठ्यापर्यंत अशी खमंग शंकरपाळी आपण पाहणार आहोत, जी की आता मुलांची शाळा चालू झालेली आहे। शॉर्ट ब्रेकमध्ये जर काय द्यायचं असेल तर हा उत्तम पर्याय आहे। आणि जर आपल्यालासुद्धा जर कधी खायच्या संध्याकाळच्या वेळेला चहाबरोबर जर खायची मजा तर काय वेगळीच आहे। तर अशी ही आपली साधी आणि सोपी शंकरपाळीची रेसिपी आज आपण पाहणार आहोत। रेसिपीचं नाव आहे खारी शंकरपाळी किंवा जिरा शंकरपाळी तुम्ही म्हणू शकता। तर चला सगळ्यांच्या आवडतीची साधी आणि सोपी शंकरपाळी आणि आपल्या रेसिपीमध्ये आज जी काही ट्विस्ट आहे ती पण आपण पाहणार आहोत। तर चला तर पाहूया आपण रेसिपी। तर ना आता आज आपण काय करतो आहे की जिरा शंकरपाळी किंवा खारी शंकरपाळी पण म्हणू शकता, यासाठी मी साहित्य घेतलं एक वाटी मैदा। एवढी वाटी आहे माझी, जर अशी मोठी आहे ती वाटी घेतलेली आहे। इकडं हे जिरं आणि मीठ। आणि चला ही आता मी काय करते, जराशी चाळून घेते डायरेक्ट आणि चाळून घेऊन तुम्हाला दाखवते। आता ही वाटी मी एक वाटी घेतलेली आहे, याच्या शंकरपाळ्या करत आहोत आपण। तर चला तर आता छानपैकी ना मी मैदा चाळून घेतलेला आहे। आता यामध्ये मी घालते आहे एक चमचा जिरं। जिरा शंकरपाळी आहे त्यामुळं भरपूर जिरं घालायचं। याला खारी शंकरपाळी म्हणू शकता, नमकीन शंकरपाळी म्हणू शकता। आता या त्याच्यानंतर ना यामध्ये मी घालते चवीनुसार मीठ आणि तेल घालायचं आहे आपल्याला, की जे आपण मोहन म्हणून घालतो ते। आता हे तेल मी ना साधं कच्चंच तेल घालते आहे मी। जर तुम्हाला थोडंसं कोमट तेल करून घातलं ना तरी काहीच हरकत नाही, एक चमचा तेल घातलेलं आहे मी। आणि आता यामध्ये मी थोडीशी ट्विस्ट येण्यासाठी यामध्ये घालणार आहे मी जराशी ओवा। तर ना जरा ट्विस्ट येण्यासाठी मी हे पा एवढीसा ओवा घेतलेला आहे, गच्ची मोठभर मी ओवा घालत आहे, कारण की खमंगपणा येतो त्यामुळं जास्त नाही घालायचं, नाहीतर तेल पितं। त्यामुळं एकदम चिमूटभर मी घातलेलं आहे। आता मी हे काय करणार आहे, छान असं हाताने ना आधी मिक्स करून घेणार आहे चांगलं। तर आता छानपैकी मिक्स करून घेते। तर आता छानपैकी असं मी ना तेल घालून मिक्स करून घेतलेलं आहे, पाहू शकता असं छानपैकी। जर असे आणखीन एक चमचा तेल घातला असं ना तरी काहीच हरकत नव्हतं, पण मी एकच चमचा घातलेलं आहे। तर आता काय करते, यामध्ये ना थोडं पाणी टाकणार आहे आणि मिक्स करून घेते, जेणेकरून आपण पोळीला गोळा करतो ना चपातीला वगैरे, तेवढा आपण गोळा करायचा आहे घट्टसर आणि एक 5 मिनटं ठेवायचं आहे। तर आता मी ना पीठ छानपैकी असं मळून घेते आणि तुम्हाला गोळा तयार झाल्यानंतर डायरेक्ट दाखवते। तर पाहू शकता किती छान मस्त अशी जिरे वगैरे दिसते। तर असं छानपैकी मी असा गोळा तयार करून घेतलेला आहे, आपला एका वाटीचा एवढा गोळा झालेला आहे। तर आता मी 10 मिनटं मी असंच झाकून ठेवणार आहे, तोपर्यंत आपण बाकीची तयारी करूया। 10 मिनटं झालेली आहे, चला आपण हे काढून बघूया आपलं कसं झालं आहे। वा वा, छानपैकी असं मऊसूत गोळा झालेला आहे पाहू शकता इकडं। चला आपण आता ह्याचे छोटे छोटे गोळे करून घेऊया आपण। आणि इकडं कढई तापाय ठेवलेली मी आणि तेल पण तापाय ठेवलेलं आहे। कढई तेलसुद्धा गरम होत आहे आपलं। आता आपण काय करूया, छानपैकी आता हे पोळपाटावरती लाटून घेऊया। आता लाटून घेऊन दाखवते मी तुम्हाला। लाटून घेतलेली आहे, एकदम पातळ अशी लाटायची आहे। पातळ लाटल्याने काय होतं की छानपैकी अशी कुरकुरीत होते। तर ना या ठिकाणी आपली छानपैकी अशी पोळी चपाती सारखी लाटून झालेली आहे। आपण आता चाकूने आपण ना याचे काप करून घेऊया। आता उभ्या लाईन झालेल्या आहेत आपल्या, आता आडव्या लाईन आपण मारूया आणि शंकरपाळीचा छानपैकी आकार आपण देऊन घेऊया। तेल पण तापलेलं आहे,
पा तेल पण तापलेले आता आपण ना आता काय करूया एक 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 यामध्ये सोडूया आधी बघूया तेल तापले का तर तापलेले ते सोडूया आपण काय होतं मधल्या वेळेत संध्याकाळी चहा वगैरे पिताना चहा बरोबर खाऊ खायचे असतील तर खाऊ शकता तुम्ही नसेल तर शॉर्ट ब्रेकला वगैरे पण तुम्ही नेऊ शकता नाश्त्यासाठी सुद्धा उत्तम आहे बाहेर प्रवासासाठी सुद्धा उत्तम आहे आणि छानपैकी अशा कुरकुरीत होतात चला तर मग आता हे टाकून घेते आणि पूर्ण तळल्यानंतर तुम्हाला एक बॅच काढून घेऊन दाखवते मी तर सगळे टाकून घेतलेले आहेत मी आणि ना आता डायरेक्ट मंद गॅसवरती तळते मी कारण की ना कुठलाही तेलाचा किंवा कुठलाही दिवाळीचा पदार्थ असो तो मंद गॅसवरच तळायचा म्हणजे तो छानपैकी असा कुरकुरीत राहतो आणि बरेच दिवस पण टिकतो चांगल्या अशा कुरकुरीत झाल्या ते तर चला पटकन काढून घेते मी आणि परत दुसऱ्या बॅचेकडे आपली रेडी आहे ती पण तुम्हाला दाखवतात डायरेक्ट सगळं झाल्यानंतर तर ना फायनली आपल्या खारी शंकरपाळी रेडी आहे हे पहा कशा झाल्यात नक्की कमेंट करून सांगा आणि या खास तर खाण्यासाठी खारी शंकरपाळी पाहू शकता इकडं खूप सुंदर अशी दिसत आहे आणि कुरुम कुरुम लागत आहे मी तुम्हाला दाखवते कशी लागत आहे ती आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपला व्हिडिओ आवडला असला की लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जास्तीत जास्त आपले व्हिडिओ शेअर करा आत्तापर्यंत बऱ्याच जणांनी आपल्याला व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सपोर्ट केलेला आहे त्यांचेसुद्धा मनापासून खूप 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 सारे मनापासून धन्यवाद तर प्लीज जे कोणी नवीन असेल त्यांनी प्लीज सबस्क्रायबर करा आणि आत्तापर्यंत ज्यांनी सपोर्ट केला त्यांचे मनापासून धन्यवाद या शंकरपाळी खायला चला तर मग माझ्याकडनं तुम्हाला ही मस्त मस्त छानपैकी अशी शंकरपाळी या खायला तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा तर आजचा व्हिडिओ इथंच थांबतो असाच नवीन एक व्हिडिओ घेऊन मी तुमच्यासाठी पुन्हा हजर राहीन तोपर्यंत सर्वांना बाय बाय तर चला मी तुम्हाला आधी दाखवते मी शंकरपाळी कशी कुरकुरीत लागते ती आपण पण दाखवते मस्त कुरकुरीत अशी झालेली खमंग लागते जर कधी आलाच माझ्याकडे तर नक्की तुमच्यासाठी शंकरपाळीचा खरी शंकरपाळीचा बेत मी नक्कीच करेन तर या सगळेजण माझ्याकडं तर चला तर मग बाय बाय.